नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. कुंडूर परिसरामध्ये चक्रीवादळासह गारांचा पाऊस. नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरामध्ये चक्रीवादळासह गारांचा पाऊस झाल्यामुळे अनेकांच्या घरावरची पत्र उडाली तर खायचे राशन आणि कपडे सर्व काही भिजून गेले आहे. खायला प्यायला लागणारे धान्याचे नुकसान झाले आहे. अनेकांची पत्र मोडून गेली आहेत तर काही ठिकाणी झाडे मोडून पडली आहेत. लाईटच्या तारा, विद्युत प्रवाहाच्या तारा तुटून गेल्या आहेत. याबाबतची माहिती नीलकंठ जाधव, ताजा हालात न्यूज प्रतिनिधी यांनी तहसीलदार नायगाव यांना मोबाईलवर संपर्क साधून या नुकसानीची माहिती कळवली आहे. नायगाव प्रतिनिधी नीलकंठ जाधव, ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड. राहणार कुंटूर तालुका, नायगाव जिल्हा, नांदेड. ह्या ठिकाणी आमच्या घरातला पूर्ण उद्योग झालेला आहे. पत्तर राहिलं नाही, झाड राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. घरामध्ये सामान सगळं पूर्ण भिजून गेलं आहे. ताबडतोब आमचा निर्णय लावा. पांघरण नाही, अत्तर नाही, काहीच नाही सर. गारपीटमुळं, वाऱ्या वावदानामुळं, पाण्यामुळं काहीच राहिलं नाही. एवढं उद्योग झालेलं आहे की अत्ती चक्रीवादळ, अत्ती काहीच ठेवलं नाही सर आम्हाला इथे एवढं. हो, ताबडतोब मदत देण्याची कृपा करा, एवढीच आमची विनंती आहे. समजा काहीच राही, काही राहिलं नाही घरामध्ये आमच्या. शिवाजी निलेवाड राहणार कुंटूर. आमचे पत्र चक्कच गेले उडून, काहीच राहिले नाही. चक लेकर बाळा चिमणी करायला, आम्ही चिमचिम करले आणि करायला, काहीच नाही. आमचे काहीच राहिलं नाही. आमचं पोटा पाण्याचे पोटा पाण्याचं काहीच राहिलं नाही. कोरडं भिजून गेले, भिजून गेले, चक्कच गेलं, काहीच राहिलं, काहीच राहिलं नाही. परवासाने आम्ही लेकर उभा राहिल्या, घेऊन दार नाही, पत्र उडून गेले चिमणी, काहीच देणार आहे आम्हाला संस्थान. माझं नाव खुशाल काळबा वाघमारे, राहणार कुंटूर. आजच्या या गारपिटीमुळं आमच्या साऱ्या घराचं नुकसान झालेलं आहे. घरावरले सगळे पत्र उडून गेलेत. खायचं सगळं, अंतरायचं, पांघरायचं सगळे कपडे पिपडे चट भिजून गेलेत. घरावरले पत्र सारे उडून गेले.